तुझं हेही लग्न मोडलं. देवाने तुझ्या नशिबात हे सुख लिहिलंच नसेल का ग? नाही आई, तिला आनंद आणि प्रेम दोन्ही मिळणार. पण कधी? गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुडं विनायकमहं चिंतामणिं थेऊरं लेण्याद्रिं गिरिजात्मजं सुरवरं विघ्नेश्वरं ओधरं ग्रामे रांदण संस्थितं गणपतिं कुर्यात् सदा मंगलं शुभमंगल गोत्रे भिन्न परस्पराहुनि तशी भिन्न जांची कुळे जीवे एकची होती ती वरवधू आजन्म जांच्यामुळे ते ये ईश कृपे घडूनी सदनी मांगल्य वैवाहिक दाम्पत्य चिरनित्य शंकर कृपे कुर्यात् सदा मंगलं शुभमंगल लाभो संतती संपदा बहु तुम्हा लाभो तही सद्गुण साधोनी स्थिर कर्म योग पुल्या वा बांधवा भूषण सारे राष्ट्र धुरीण हेची कथिती कीर्ती करा उज्ज्वल गृहस्थाश्रम हा तुम्हा वधुवरा कुर्यात् सदा मंगलं शुभमंगल शांतनू आपल्या नजरेसमोरून गायब होतो याचा अर्थ काय? अरे कुठे गेला तो आणि कोणालाच माहिती नाही? काय फिरत चालले शांतनूजी? दादा प्लीज चिडचिड करू नका.
अहो शांतनूला हे लग्न मान्य नाही असं स्पष्ट दिसतंय ना. आणि कृपा करून माझी सगळ्यांना विनंती आहे की आता कोणावरती जबरदस्ती नको. शांतनूचं आणि निहारिकाचं नातं जुळवताना काही ना काही विघ्न येण्याची तिसरी वेळ आहे हो. याला आपण दैवी संकेतच समजूय ना भाऊजी. असं कसं म्हणता तुम्ही? असं बोलून शांतनूच्या वागण्याचं समर्थन नाही करता येणार, चुकीचं आहे. हो तसं नाही वहिनी, पण मला म्हणायचं की मोठे पल्लवीशी लग्न केलं. वा छान, शेवटी सूर्यवंशींनी त्यांची लायकी दाखवलीच. आमचा अपमान करताय ना, आता तुमची अब्रू कशी चव्हाट्यावर मांडतो बघा. आमची अब्रू तुम्ही चव्हाट्यावर आणणार सूर्यवंशींची? अरे तुमच्या सत्तेचा माज आता या क्षणी उतरवतो की नाही मी बघा. काय समजताय स्वतःला? महाजन साहेब, तुम्ही आम्हाला काहीही करू शकत नाही आणि हे ऑलरेडी चेक केलेलं आहे आम्ही. सूर्यवंशी साहेब, अहो सगळं अचानकच घडलं. खर तर आम्हाला सुद्धा हा धक्काच होता. आमचं ऐकून घ्याल का तुम्ही? शिरसेकर साहेब सॉरी, तुम्हाला दारातच थांबवलं. आत्या प्लीज. शांतनू तिला घेऊन आत ना. विभा, मेघना, ज्योती, गीता, खबरदार, या घराचा उंबरठा ओलांडण्याची हिम्मत सुद्धा करू नकोस पल्लवी शिरसेकर. मोठे काका प्लीज, तिला दोष देण्याआधी एकदा मला काय म्हणायचं ते ऐकून घ्या. पल्लवी त्या गौरवशी लग्न करणार होती आणि मी तिथे पोहोचलो कारण नंदिताताईंनी दिलेली डायरी मला तिच्याकडे द्यायची होती. गौरवने केलेल्या सगळ्या अत्याचारांची कहाणी त्यात मांडलेली होती. ती पल्लवीला तिच्या घरच्यांना समजली. तिने ते लग्न मोडलं आणि मी तिच्याशी त्याच ठिकाणी लग्न केलं. मोठे काका, माझं पल्लवीवर मनापासून प्रेम आहे म्हणून मी तिच्याशी लग्न केलं. तिला आयुष्यभराची साथ करण्याचं वचन दिलंय मी. सगळ्यांच्या साक्षीने धार्मिक विधींसह आमचं लग्न झालंय. तू काही केलं असेल पण ही मुलगी या घराची सून होणार नाही. बस. हो दादा, असं काय करताय? या दोघांचा सहानुभूतीने विचार करा. ओ आपलीच आहेत ती. आपली माणसं, ही आपली माणसं. आपली माणसं अशी वागतात का रे? पण दादा त्यांनी मला कोणाचं काही ऐकायचं नाहीये. या घरात या मुलीला स्थान नाहीये.
तू लग्न करून मोकळा झालायस ना, महिला जिकडे घेऊन जायचंय ना तिकडे घेऊन जा, चला जा। हां पल्लवी, सुपर्णा काय करतेस तू? आपल्या घरात आलेल्या नवीन सुनेचं स्वागत करते। गीता, मेघना, जा पटकन औक्षणाची तयारी करा। भाऊ वहिनी, सूर्यवंशींच्या घरात या मुलीला स्थान नाही असं दादा आताच म्हणाले ना, आणि तुम्ही भाऊजी सूर्यवंशींच्या घराचा मान ठेवायचा प्रयत्न करतील। माझ्या शांतनूनी पल्लवीशी लग्न केलंय, ती सूर्यवंशी कुटुंबाचा भाग होईल असा शब्द दिला शांतनूनी तिला, आणि शांतनूचा शब्द म्हणजे आपल्या घराण्याचा शब्द, आणि तो पाळला गेलाच पाहिजे अशी माझ्या सासू सासऱ्यांनी मला शिकवण दिली। अगं पण ही मुलगी, ही मुलगी कोण आहे, कुठली आहे, तिचं घराणं काय, याच्याशी मला काहीही घेणं देणं नाहीये। आता ती सूर्यवंशींची सून आहे हे जास्त महत्वाचं आहे। या घरात तिचं स्वागत झालंच पाहिजे आणि ते मी करणार। सूर्यवंशी मॅडम, तुम्ही ठरवून आमचा अपमान करताय, आणि सूर्यवंशी साहेब तुमचेही शब्द लक्षात ठेवीन मी, तुम्हाला सगळ्यांना याची फळं भोगावी लागतील, लक्षात ठेवा, सोडणार नाही मी तुम्हाला। चल निहारिका। नाही बाबा, नाही नाही, प्लीज प्लीज बाबा, मी माझ्या शांतनूला सोडून नाही जाऊ शकत असं बाबा, प्लीज मोठी आई, मोठी आई प्लीज असं काही करू नका, माझ्या शांतनूवर खूप प्रेम आहे मोठी आई, प्लीज प्लीज नका करू। निहारिका, निहारिका, शांतनू आता तुझा राहिलेला नाही, ह्या घराशी आपला संबंध संपलाय। नाही नाही, असं काही होणार नाहीये, शांतनू दुसऱ्या कुठल्या मुलीचे लग्न नाही करू शकत। शांतनू, तोंडावर पडशील म्हणून पडलीस नाही मी तुला। चला, विघ्न दूर झालं, आता नवीन सुनेचं स्वागत करूया। चला गं।
उजव्या पायाच्या अंगठ्यानी हे माप ओलांड आणि आधी एक मिनिट तुझं काय आता? अगं आई, नवीन सुनेने घरात येताना उखाणा घ्यायचा असतो ना. ए बरोबर आहे गीता तुझं, पण आता मग कधी? आणि मेघना वहिनीने तिच्या लग्नात उखाणा घेतलाच होता ना. पल्लवी, आता तुझा एक मस्त उखाणा होऊनच जाऊ दे. गीता अग घे ना, घे लवकर घे. पल्लवी घे उखाणा, सगळे रीती रिवाज व्यवस्थित पाळले गेले पाहिजे. घे. आशीर्वाद मागते सर्वांचे आज सुखी संसाराची. आशीर्वाद मागते सर्वांचे आज सुखी संसाराची. सौख्याचे माप ओलांडताना साथ शांतनू रावांची. आता माप ओलांड आणि आधी. तुझं आमच्या सूर्यवंशींच्या घरात अगदी मनापासून स्वागत आहे. इथे खूप काही बघायचंय, अनुभवायचंय तुला, त्याची आजपासून सुरुवात आहे. या. तू मला वाटलं तू चिडशील, कदाचित माझ्याशी बोलणार नाहीस, पण तूच पल्लवीचं स्वागत केलंस. तू माझ्यावर रागवली नाहीस? रागवली आहे मी आणि ओरडणार सुद्धा आहे. मला हे अजिबात पटलेलं नाहीये. मोठे तू हो, हे असं दोन चार माणसांसमोर देवळात झालेलं लग्न मला अजिबात पटलेलं नाहीये. काही नातेवाईक नाहीत, जवळची माणसं नाहीत, सागर संगीत रीतिरिवाज नाहीत, असं कुठे असतं का सूर्यवंशी घराण्यातलं लग्न? नाही म्हणजे ते चुकलंच आमचं, पण काय ना परिस्थितीच अशी होती की. हो गराणी, त्या परिस्थितीमध्ये तेच ठीक होत, पण तू आता सूर्यवंशी घराण्याची सून झालीयस हे सगळ्या पुण्याला कळायला हवं. आपल्या सगळ्या जवळच्या नातेवाईकांचे आशीर्वाद तुम्हाला दोघांना मिळायला हवेत, म्हणून मी ठरवलंय माझ्या शांतनूचं लग्न मी मोठ्या थाटामाटात लावून देणार. वहिनी, अहो खरंच बोलते तुम्ही? तुम्हाला एवढं आश्चर्य का वाटते भाऊजी? माझा मुलगा विनायक, त्याचं लग्न किती थाटामाटात लावून दिलं होतं मी, आठवते ना? तो अमेरिकेला निघून गेला आणि मी एकटी पडले. शांतनू माझा पोटचा मुलगा नसला तरी त्याला मी माझ्या पोटच्या मुलासारखंच वाढवलंय भाऊजी. त्याचंही लग्न मी थाटामाटातच लावून देणार. अहो याचंही लग्न सूर्यवंशी घराण्याच्या प्रतिष्ठेला साजेचं आणि दिमाखात व्हायला हवं, सगळ्यांच्या डोळ्याचं पारणं फिटायला हवं. पल्लवी, तू आजपासून या घराची सून झालीयस, पण थाटामाटात तुला इथे परत घेऊन येईन. सगळ्यांच्या साक्षींनी माझा शांतनू तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घालेल ना, तेव्हा खरं समाधान मिळेल मला.
आमचे व्हिडिओज कधीही कुठेही आणि कितीही वेळा बघू शकता. त्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल बघत राहा आणि सबस्क्राईब करा.